ऑनलाइन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खंबीरता, सजगता, समाविष्टता, कौशल्यासह निरागसपणा, शौर्यासह करुणा यांचं प्रतीक म्हणजे नवदुर्गा. आणि या दुर्गा मातेच्या आदिशक्तीचा जागर म्हणजेच नवरात्र. नवदुर्गा महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत सौ राजश्रीताई पाटील यांना, नांदेडच्या सामाजिक राजकीय शिवव्याख्याता आणि हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी सौ राजश्रीताई हेमंत पाटील, ज्या एक उत्कृष्ट अशा व्याख्यात्या आहेत, सामाजिक कार्यकर्त्या आणि आता एक राजकीय कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून बचत गट, बँका, शैक्षणिक संस्था निर्माण करून त्याद्वारे हजारो महिलांना आर्थिक सक्षम आणि साक्षर त्यांनी बनवलं आहे, अशा राजश्रीताई पाटील पाहूयात. नमस्कार, मी धनंजय सोळंके. एमकेएन मराठीच्या महाराष्ट्राच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत राजश्रीताई हेमंत पाटील. एक कुशल गृहिणी, ते एक महाराष्ट्रातील चांगली व्याख्यात्या आणि आता शिवसेनेच्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील एक उमेदवार म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. ताई सध्याच्याला त्यांचं एक सामाजिक वेगळं स्थान आहे, त्याच्यानुसार त्यांचं राजकारणातलं एक कुशल राजकारणी आणि गृहिणी म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात एक चांगल्या व्याख्यात्या म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण मराठवाडा पाहतो आणि आज त्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सध्याच्याला उमेदवार म्हणून आहे. तर या विधानसभा मतदारसंघाविषयी ताई ज्या पद्धतीनं सामाजिक कामं केलीत आणि आता राजकारणात आलेले आहेत, त्यांचं काय अजेंडा आहे आणि पुढील त्यांची वाटचाल काय राहणार आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ताई नमस्कार. तर आपण आता चांगल्या व्याख्यात्यात सगळं ओळखतात आणि व्याख्यात्यानुसार आता तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश केला, काय वेगळा अनुभव वाटतो? खूप काही वेगळं नाही आहे, परंतु उमेदवारी जाहीर झाल्यावर आनंद होण्यापेक्षा जबाबदारीचं भान जास्त वाढलेलं आहे की अजून एक नवीन जबाबदारी येते आहे. त्या जबाबदारीचं भान ठेवून समाजातल्या शेवटच्या वंचित घटकापर्यंत पोहोचून त्याच्या आयुष्यात सुखाचे चार क्षण कसे येतील यासाठी म्हणून काम करायचं एक नवीन जाणीव मनामध्ये निर्माण झालेली ही माझं निश्चय. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी आपले पती हेमंत पाटील हे त्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते आणि आता त्या ठिकाणचे उमेदवार तुम्ही आहात. तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये गुरुद्वारा असो, आपल्या दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी असो आणि नांदेड दक्षिण हा अर्ध नांदेड ओळखला जातो म्हणून ओळखला जातो, तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विकासासंदर्भात वा विकास आराखड्यासंदर्भात असं काय डोक्यात आहे की जेणेकरून नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विकास होईल आणि ते त्या ठिकाणचे काही प्रश्न मार्गी लागतील? निश्चितच, माननीय खासदार हेमंत पाटील साहेब तत्कालीन आमदार असताना त्यांच्या माध्यमातून नांदेड दक्षिण मध्ये विकासाची खूप मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहेत. ग्रामीण भागातील रस्ते असेल, शेतकऱ्यांना मिळणारं पाण्याचं नियोजन असेल किंवा अजूनही इतर शासकीय योजनांचा माध्यमातून पाठपुरावा करून नांदेड दक्षिण मध्ये विकासाचा प्रचंड प्रमाणात काम या ठिकाणी झालेलं आहे. परंतु विकास ही काही जादूची कांडी नसते, 5 वर्षात 100% सगळंच झालं असा चुकीचा दावा आम्ही करणार नाही. त्यामुळे निश्चितच अनेक कामं राहिलेली आहेत जी करावयाची आहेत, ती पूर्ण करण्याकडे कल असेलच. पण त्यातही प्रामुख्याने ज्या गोदावरीच्या पावन तटावरती आपण राहतो, जी गोदावरी या नांदेड जिल्ह्याची जीवनदायिनी असं म्हणता येईल, दुर्दैवानं आज नांदेडमध्ये महानगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने सगळा खेळखोळंबा केला या संपूर्ण शहराचा, त्याचा मोठा फटका गोदावरीच्या पावित्र्याला देखील बसलेला. आज संपूर्ण गोदावरी ही प्रदूषित झाली आहे, त्याच्यामुळे निश्चितच गोदावरीला प्रदूषण मुक्त करून तिचं गतवैभव पुन्हा तिला प्राप्त करून द्यायचं हे निश्चित मनामध्ये आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी विष्णुपुरीचा धरण आज आपल्या जवळ आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था शहरातल्या लोकांची असते. आपण बघितलं असेल या उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवत असताना धरणात पाणी साठा उपलब्ध असून देखील केवळ योग्य नियोजनाअभावी नांदेड शहरातल्या लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागलं. 8-8 दिवस त्यांना पाणी मिळत नव्हतं, त्याच्यामुळे योग्य नियोजन होणं गरजेचं आहेच. कारण हे पाणी शेतकऱ्यांनी पाणी पुरवठा करू शकतं आणि शहरातल्या लोकांनाही पाणी त्याचं मिळू शकतं. पण हे सोबत असतानाच नांदेड शहरासाठी एक वेगळा पाणी पुरवठा का असू नये, इतक्या वर्षात ते व्हायला हवं होतं, त्या दृष्टीने काही काम करता येईल का, हा सुद्धा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून एखादा उद्योग या ठिकाणी निर्माण करता येईल का, या बेरोजगार मुलांच्या हाताला काम देणं, गृहिणी असतील त्या गृहिणींच्या मनातले सल, एक गृहिणी म्हणून मी खूप चांगल्या पद्धतीने जाणते,
माझं कुटुंब सुखी व्हावं इतका छोटा तिचा मर्यादित विचार असतो, परंतु हे करताना पण तिची तारंबळ उडते. आणि म्हणूनच आज गोदावरी अर्बन मल्टीस्टेटच्या आमच्या गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून तब्बल 4,500 बचत गटांची बांधणी केली, 45,000 महिलांना अर्थसाक्षर केलं. केवळ अर्थसहाय्य नव्हे तर विविध व्यवसायांचं प्रशिक्षण असेल, त्याचं मार्केटिंग असेल, पॅकेजिंग, सगळ्याच गोष्टींमध्ये आम्ही त्यांच्या सोबत राहिलो. आणि अशा तऱ्हेने महिलांच्याही हाताला आपल्याला काम देता येऊ शकतं, ते देखील काम करायचंय. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेतच, त्यासाठी सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती निश्चितपणे येणाऱ्या काळात मी सातत्याने जागरूकपणे आवाज उठवतो, त्यांच्यासाठी सुद्धा काम करेल. ज्येष्ठ नागरिकांचे वेगळे प्रश्न आहेत. सिडको आपण बघतो, बकाल झालेल्या सिडकोतले रस्ते, ड्रेनेज, सगळ्याच समस्यांचं माहेर म्हणून दुर्दैवानं सिडकोला बघावं लागतं. तर यासाठी सुद्धा चांगलं नियोजन करून सिडको मधल्या त्या समस्यांपासून नागरिकांची सुटका करणं हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न माझ्या समोर आहे. व्यापारांमध्ये बरेचदा आपण बघतोय की नांदेड शहरामध्ये व्यापाऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतात, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असतो. महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या मुली आहेत. प्रत्येक घटकावरती काहीतरी काम करण्याची निश्चित माझी जबाबदारी राहणार आहे आणि ती समर्थपणे मी पार पाडेल याचीही इच्छा. काही आपण ज्या पद्धतीने म्हणलं की नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची अवस्था जी आपण त्या सांगितली, आपण जे चित्र सांगितलं ते निश्चितच त्याच पद्धतीचं चित्र आहे. तर नांदेड शहराच्या बाजूचा जो ज्या नावानं विष्णुपुरी प्रकल्प आहे, त्या विष्णुपुरी गावाला त्या प्रकल्पाचं पाणी आजपर्यंत भेटलेलं नाही आणि त्या गावाची कायमस्वरूपी पाण्याची समस्या अद्यापही सुटलेली नाही. तर ही समस्या सुटावी या दृष्टिकोनातून आपण काही उपाययोजना डोक्यात आहेत का, जेणेकरून आपण त्यांचे प्रश्न सोडवू शकसाल? निश्चितच. मला या निमित्ताने सांगायला आनंद होतो की मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या अंतर्गत माननीय हेमंत पाटील साहेब यांच्या कार्यकाळात जवळपास 80 कोटीची कामं आपल्या नांदेड दक्षिण मतदारसंघात साहेबांनी मंजूर करून आणलेली आहे आणि येत्या काळातच ती पूर्णपणे कार्यान्वित होऊन प्रत्येक गावाचा पाणी प्रश्न सोडवू आणि त्यात विष्णुपुरी हे प्रामुख्याने येईल यात काही शंकाच नाही. त्या व्यतिरिक्त नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही शैक्षणिक संकुल आहे त्याच्यामध्ये एक म्हणजे दोन हे आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, त्याच्यामध्ये मेडिकल कॉलेजेस आहेत आणि छोटे मोठे अशा शैक्षणिक संस्था ज्या बऱ्याच प्रमाणामध्ये नांदेड दक्षिण याच्यामध्ये आहेत. तर त्या शैक्षणिक संस्थांच्या आजूबाजूला बरेचसे काही अवैध धंदे होतात, जेणेकरून महिला अथवा मुली त्या गोष्टीवर नियंत्रण करू शकत नाहीत. गुन्हेगारी वातावरण बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे आणि आपण हा जो प्रोग्राम आहे की महाराष्ट्राच्या नवदुर्गा म्हणून, तर या तुम्ही दुर्गा या नात्यानं किंवा एक दुर्गेची भूमिका म्हणून तुम्ही महिला ह्या सक्षम व्हाव्यात आणि अशा गोष्टीवर कुठेतरी निर्बंध लागावेत या दृष्टिकोनातून आपण काय उपाययोजना करणार? निश्चितच हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आज महिला चंद्रावर जाऊन पोहोचली, अंतरिक्षात जाऊन पोहोचली, शास्त्रज्ञ झाली, पंतप्रधान झाली, तरी देखील माझी गावपुसातील महिला पाहिजे तेवढी सक्षम झालेली नाहीये हे दुर्दैवानं आपण नाकारू शकत नाही या ठिकाणी. आणि म्हणून तिला सक्षम होण्यासाठी वेगळे प्रोग्राम आखणं, नियोजनबद्ध पुन्हा एकदा डोळसपणे कार्यक्रम आखणं हे देखील गरजेचं आहे. आणि म्हणून महाविद्यालयीन युवती असतील यांना केवळ शैक्षणिक सक्षम करून चालणार आणि साक्षर करून चालणार नाही, तर त्यांना सक्षम बनवत असताना त्यांच्यातनं आत्मविश्वास जागृत करणे, सातत्याने त्यांच्यासोबत संवाद साधणे हे सगळ्यात महत्वाचं गरजेचं आहे. आज मी देखील एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेली आहे, परंतु ध्येय निश्चित असेल, आपल्या निष्ठा पवित्र असतील तर आपण त्या ध्येयाकडे पोहोचू शकतो. आणि निश्चित दुष्प्रवृत्ती आपल्या आजूबाजूला आहेतच. प्रत्येक वेळा शासन प्रशासन तुमच्यापर्यंत पोहोचू, प्रशासनाची जबाबदारी आहेच. 100% पोलीस दल असतील, दामिनी पथक असेल यांची सातत्याने त्या ठिकाणी गस्त असणं, पहारा असणं गरजेचं आहे. पण यासोबतच मुलींनी देखील तेवढंपणे जागरूक असणं, सक्षम असणं हे सोबत गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मी पुन्हा तरुणांकडे येते, ही प्रवृत्ती म्हणजे काही कुठून बाहेर परदेशातून येत नाही, आपल्या समाजातल्या लोकांमधून येतं. आणि म्हणून आजपर्यंत जसे मुलींवर संस्कार व्हायचे, मला यानिमित्ताने आवर्जून सांगावं असं वाटतं की या सगळ्या नवदुर्गांचं जर रक्षण करायचं असेल तर आज आपल्याला आपल्या घरातल्या मुलांवरती, तरुणांवर देखील त्या पद्धतीचे संस्कार करणं गरजेचं आहे. जिजाऊमासाहेबांनी शिवबांना शिकवलं होतं, शिवाजी महाराज एकदम शिकून नव्हते आले, परस्त्री माते समान. जिजाऊंनी हा प्रत्येक वेळोवेळी त्यांच्या मनावरती संस्कार बिंबवला होता की जशा तुझ्या घरातल्या महिला आहेत, तुझी आई आहे, म्हणजे राजदरबारातील महिला असतील किंवा सर्वसामान्य कुटुंबातील महिला आहे, ही महिला अत्यंत सन्माननीय असतात, तिच्या सन्मानाचं पावित्र्याचं रक्षण आपण केलंच पाहिजे हा संस्कार जिजाऊंनी शिवबांवर घातला. मला वाटतं तरुणांमध्ये सुद्धा हा विचार रुजवणं गरजेचं आहे. त्यासाठी वेगवेगळे व्याख्यानमाला असतील, संवाद गट्टे असतील, इंटरॅक्शनचे वेगवेगळे प्रोग्राम्स असतील या माध्यमातून, त्यावरही निश्चित मी काम करेन. आता
संबंधित हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या नवदुर्ग हा एमकेएन मराठीचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता सध्याच्या ज्या नवदुर्ग आहेत त्यांना तुम्ही काय काय संदेश देऊ इच्छिता ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून? खरं म्हणजे प्रत्येक स्त्री ही आदिशक्तीचं रूप आहे. तुम्ही बघत असाल की आपल्या पूजनीय देवता ज्या आहे या स्त्री तत्वातल्या सगळ्या क्षमतांचं पूजन करतो. लक्ष्मी रूपेण संस्थेचा म्हणतो लक्ष्मी स्त्री रूप आहे. शक्ती रूपेण संस्थेचा म्हणतो शक्तीचं प्रतीक म्हणून आपण आता नवरात्रोत्सव साजरा करतोय. विद्येचं प्रतीक म्हणून आपण सरस्वतीचं पूजन करतो. एकंदरीतच या भारतभूमीवरती जी संस्कृती आहे ही संस्कृती स्त्री तत्वाचं पूजन करणारी आहे. आणि म्हणून मला या निमित्तानं सगळ्या महिलांना सांगावं असं वाटतं की तुमच्यामधली ती शक्ती ओळखून तुमच्यामधलं ते तत्व ओळखून तिचं स्थापन आपल्याला या निमित्ताने करता आलं पाहिजे. सक्षमीकरण आपल्याला करता आलं पाहिजे. निश्चित अनेक प्रसंग येतील की त्या ठिकाणी आपल्याला डगमगायला होतो. तसंच की महिलांसाठी कुणीच आयत्या वायत्या ताट मांडून ठेवणार नाही. महिलाच नाही कुणीही असू दे तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. ती संघर्ष करायची तुमची तयारी असली पाहिजे. प्रसंगी दोन पावलं मागे येता आलं पाहिजे. प्रसंगी एक उडी मारून पुढे जात आलं पाहिजे. नदीचं उदाहरण मी तुम्हाला सांगते. नदी ज्या पद्धतीने सागराला जाऊन आपला अथांग प्रवाह करते खचकळगे येतात ती ओलांडत पुढे जाते. खड्डे येतात आपल्या प्रवाहाने भरून टाकते. एखादी दरी आली धाड दिशी खाली कोसळते पूर्ण तिचा तर प्रवाह खाली कोसळतो पण तिचं वाहन थांबवत नाही. ती वाहती राहते वाहती राहते. स्त्रियांनी आपलं आयुष्य असं वाहत राहिलं पाहिजे. एक सकारात्मक ऊर्जा देऊन काम केलं पाहिजे. निश्चित तुमच्या ध्येयावर तुम्ही पोहोचू शकता हे मी या निमित्ताने माझ्या नवदुर्गांना सांगू इच्छितो. आभारी आहे मी. त्या होत्या राजेशताई हेमंत पाटील ज्या की एक कुशल गृहिणी त्यानंतर एक चांगल्या व्याख्यात्या शिवव्याख्यात्या आणि आता एक राजकारणी म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. त्यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील दक्षिण विधानसभा मतदारसंघातून त्या सध्या ज्याला शिवसेनेतून आपली निवडणूक लढवत आहेत आणि या विधानसभा मतदारसंघाचा विकास हवा या दृष्टिकोनाचा अजेंडा त्यांनी आपल्या हाती घेतलेला आहे. त्या माध्यमातून आजच्या नवदुर्गांनी कोणत्या पद्धतीनं राहावं कोणत्या पद्धतीनं जगावं याचं भान ठेवून समाजासमोर गेलं पाहिजे असा त्यांचा अजेंडा आहे आणि त्यांनी त्या माध्यमातून तो संदेश दिलेला आहे. मी धनंजय सोळंके एमकेएन मराठी नांदेड.